आम्हाला असं वाटतं की आमचा माणूस यावा. तुमचा कोण माणूस आहे? आमचा माणूस हेमंतभाऊ रासने. त्यांचा कॉन्फिडन्स एवढ्या करताय की आता त्यांनी जे काही 18 महिने जे काही मिळाले त्याच्यामध्ये त्यांनी खूप कामं केली, त्यामुळे रासनेच. रवींद्र धंगेकर, हेमंत रासने हे दोघं उभे राहिलेले. काय वाटतं तुम्हाला? काय आम्हाला धंगेकरचा अभिमान आहे. नेमकं काय राजकारण जोरात आहे, पलटी पण होऊ शकते. जो पण कोण तो धंगेकरांची पलटी होऊ शकते. रासने निवडून हो पलटी डाव होऊ शकतो. आमची इच्छा आहे की धंगेकर यावे. काय वाटत कोण विजय होईल? रासने वाटत. रासने रासने. आणि मग धंगेकरांचं काय? धंगेकर पण येतील, बघू आता. यावेळेस काय होईल विधानसभेला? विधानसभेला काय होईल? विधानसभेला धंगेकर लागेल. धंगेकर कामाचा माणूस. त्यावेळेस सरळ सरळ होती ना. आता जरा 4-5 जण आहेत त्यामुळे मत विभागली होतील. जरा चान्स वाटतात. मागच्या रासने चांगले माणूस आहेत, काम करणारे माणूस आहेत. विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत आम्ही येतोय तुमच्या मतदारसंघात. तुम्हाला भेडसावणाऱ्या प्रश्नांवर होणार सविस्तर चर्चा. घेणार मतांचा अंदाज. सत्ता कोणाची येणार? कोण होणार मुख्यमंत्री? कोण ठरणार लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ? राज्याच्या राजकारणात कोण ठरणार वरचढ? महायुती की महाविकास आघाडी? चांद्यापासून ते बांद्यापर्यंत कोणाची आहे हवा? या आणि अशा प्रश्नांच्या मतांचा तुमच्या मनातील कल मी महाराष्ट्र बोलतोय मध्ये फक्त लेट्स अप मराठीवर. मी आहे पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघामध्ये. या मतदारसंघामध्ये महायुतीचे उमेदवार हेमंत रासने तर महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्यामध्ये सरळ लढत होत असली तरी दोन उमेदवार असे आहेत ते या दोन्ही उमेदवारांचं गणित बिघडवू शकतात. त्यामध्ये मनसेचे भोकरे तर काँग्रेसमधून बंडखोर केलेल्या कमल व्यवहारे ह्या देखील या निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहे. त्यामुळे या मतदारसंघामध्ये काय होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. कसबेकरांचं मन काय आहे, कुठला आमदार ते आपला निवडतात, त्यांच्या मनात काय आहे, त्यांना मी बोलतं करणार आहे. चला तर मग त्यांच्या मनातलं जाणून घेऊया. गरमागरम काय सध्या? आता गरमागरम आपली नंबर वन मिसळ महेश भुवन. बर, आता गरम वातावरण झालंय कसब्यात पण. कसब्यात काय, अख्ख्या महाराष्ट्रात गरम वातावरण नाही. बर, आता काय दोन जुनेच गडी आहेत नव्याने लढतायत. हा, कोण वाटतंय तुम्हाला बाजी मारा? आता काय कसं आहे माहित आहे का, आता वातावरण तर सगळं मिक्स झाले. आता देवाला माहित कोण येणार. तुम्हाला काय वाटत? देव तर सांगेल 23 तारखेला. तुम्हाला काय? आम्हाला असं वाटतं की आमचा माणूस यावा. तुमचा कोण माणूस आहे? आमचा माणूस हेमंतभाऊ रासने. बर, येतील का यावेळेस? यस यस येतील येतील. काय होईल आता या विधानसभेला? पुन्हा एकदा जुनेच खेळाडू उभे आहेत धंगेकर आणि रासने. यावेळेला रासने येणार. रासने येणार. काय पोटनिवडणुकीला गेल्यावर त्यांचा पराभव झाला होता, यावेळेस काय होईल? यावेळेला रासनेच येणार. रासनेच येणार. काय म्हणजे काय इतका कॉन्फिडन्स? त्यांचा कॉन्फिडन्स एवढ्या करताय की आता त्यांनी जे काही 18 महिने जे काही मिळाले त्याच्यामध्ये त्यांनी खूप कामं केली, त्यामुळे रासनेच. कारण खूप वेगळी आहेत. धंगेकर नाही येऊ शकत आता. नाही येणार. काय बरं, एकंदर गिराई घेतात काय चर्चा सुरू असते? नाही, बीजेपीचीच चर्चा आहे. धंगेकर नाहीच. हा, रासनेच. त्यांचंच पारड जोड. रासनेच पारड जोड आहे. उमेदवार माहिती का? आता आपल्याला नाही एवढं बोलते. रवींद्र धंगेकर, हेमंत रासने हे दोघं उभे राहिलेले. बर, काय वाटतं तुम्हाला? काय होईल? आम्हाला धंगेकरचा अभिमान आहे. बर, बस. काय तुमचं काय मत आहे? काय सांगता येत नाही या निवडणुकीचं. काही सांगता येत नाही. काय होईल नेमकं? नेमकं काय राजकारण जोरात आहे, पलटी पण होऊ शकते. हे पण कोण तो धंगेकरांची पलटी होऊ शकते? होऊ शकते. रासने निवडून येऊ शकतो. हो. बर, पलटी डाव होऊ शकतो. आमची इच्छा आहे की धंगेकर यावे. तुम्हाला काय वाटत? आमची इच्छा कोणी उद्या बघा, सगळ्यांना चांगला होऊ द्या. सगळ्यांना जय हो श्रीराम. कसब्याचा काय मूड आहे यावेळेस विधानसभेला? कसब्याचा आहे सध्या जोर चांगला आहे. काय उमेदवार कोण कोण आहेत काय माहिती? उमेदवार आता 4-5 आहेत. रासने, धंगेकर आहे, तर आपले मनसेचे गणेश भोकरे आणि कमलताई व्यवहार आहेत.
अच्छा आहे चार पाच जण रासनेचं जरा होईल असं वाटतंय. हा त्यांचा सरळ त्यावेळेस सरळ सरळ होती ना, आता जरा चार पाच जण आहेत त्यामुळे मत विभागणी होतील जरा चान्स वाटतात. मागच्या रासने चांगले माणूस आहेत, काम करणारे माणूस आहेत, तर बऱ्याच ठिकाणी इथं कामं झालेली आहेत त्यांची, ड्रेनेज लाईन आहे, पाण्याची लाईन आहे, बऱ्याच समस्या का सोडवल्या त्यांनी, त्यामुळे येण्याची शक्यता आहे. हो हो कसबा धंगेकर धंगेकर हो मग रासनेचं काय करायचं? नाही रासने पाहायचं ना मागते पुढे, रासने पण आहेत. टक्कर होईल का? टक्कर जोरात आहे, काठी की टक्कर आहे. पण लोकसभेला तर चांगलं कसब्यावाल्यांनी भाजपला मतदान दिलं होतं. लोकसभेला भाजपला दिलं होतं असं नाही, सगळे झाले ते. यावेळेस काय होईल विधानसभेला काय होईल? आता विधानसभेला धंगेकर लागेल. धंगेकर कामाचा माणूस. तुम्हाला काय वाटतं काय होईल? काय काठीची टक्कर आहे ती सगळी. काठीची टक्कर आहे हे म्हणतात धंगेकर. तुम्हाला काय वाटतं? नाही लाडके बहिणी योजनेमुळे काय सांगता येत नाही. हेमंत रासनेची चान्स आहेत का? आहे चान्स आहे 50%. 50% चान्स आहेत म्हणजे टक्कर होणार जोरात. काठीची टक्कर. बरं कुणाचं पार्ट जोड वाटतंय? रासने. रासने आपण काय गेल्या वेळेस पोटनिवडणुकीत धंगेकर जिंकले होते, काय परिवर्तन होईल यावेळेस? होईल होईल. काय वाटतं कोण विजय होईल? कोण विजय होईल? रासने वाटतंय. रासने रासने हेमंत रासने येतील असं वाटतं आपल्याला या भागामधले आहेत म्हणून. सध्या बीजेपी. बीजेपी यावेळेस बीजेपी येईल असं मला पण वाटतं. बीजेपी रासने आणि रवींद्र धंगेकर परत उभे एकमेकांच्या विरोधात, काय कोणाची हवा दिसते सध्या? दोघांची पण हवा आहे सध्या. सांग दोघांची हवा आहे काय? निवडून कोण येईल हवा असून? दोघांच्या वाटे चांगलं दोन्ही सांगू शकत नाही. सांगू शकत नाही मग काय? म्हणजे लोकसभेला खासदारकीला धंगेकर पडलेत सांगू शकत नाही. होईन नवीन ते पण येतील, काका पण येतील. काकांचा हेमंत काका काय काकांचे किती चान्स वाटतात? आहे दोघांचे पण तसे नाही सांगते, एकूल एकूण सांगते. दोघं पण चांगले फरक काय होईल काय सांगते? तसं नाही सांगते. नाही सांगते. नाही तसं नाही सांगते. कसब्यात येईल तो आमचं आहे. कोणी येऊ कोणी येऊ काय वाटतं बरं? धंगेकर उभे आहेत, रासने उभे आहेत, त्या दोघं पहिलवान जुनी सारखेच आहेत ना. जुनी सारखेच पहिलवान आहेत. काय वाटतं तुम्हाला कोण यावं? तसं सांगता नाही. दोघं बी एटअप पैठवाली धंगेकरची. जे धंगेकर का बरं धंगेकर परत? नाही माणूस चांगला आहे ना धंगेकर, त्यामुळे त्यांचीच हवा आहे. पण लोकसभेत पराभव झाला की काय झालं? आम्हाला तर धंगेकरच आहे. धंगेकर हा मित्र तुला काय वाटतंय? धंगेकरच. धंगेकर ते लोक म्हणतात की आता लोकसभेत त्यांचा पराभव झालाय, आता विधानसभा थोडी अवघड झाली त्यांना. खासदार केलं पडलेत ना ते जरा लोक काय होईल? येणार ते रासने. रासने हा धंगेकर तुम्ही म्हणतात रासने. आम्हाला रासने का येतील निवडून असं वाटत? रासने भारी माणूस येते. भारी माणूस आहे. हा काय रासने काम भरपूर केलेत. काम केले केलेत. वारं फिरलंय काय? वारं नाही फिरलं. वारं नाही फिरलं. काम करते भारी माणूस येते जरा. आणि भाजप पक्षात म्हणजे आता खासदारकीला मुरली यांना निवडून गेले, विधानसभेला आता हेमंत रासनेंचे चान्स वाढलेत. चान्स वाढलेत आणि जास्त ओळख पण झाली ना. मित्र म्हणतात धंगेकर. मित्रांचा काय आता त्यांच्या मनात धंगेकर आहे. बरं तुमच्या मनात काय? रासने.